लोकसभा निवडणुकीला रंग चढत असून महाविकास आघाडीनं 48 पैकी 46 जागांवरचे उमेदवार आतापर्यंत जाहीर केलेत. ठाकरे गटाला दिलेल्या मुंबईतल्या फक्त 2 जागांवर उमेदवार जाहीर व्हायचे बाकी आहेत. महायुतीमध्ये मात्र अजून 9 जागांवरची पाटी कोरीच आहे. म्हणजे आघाडी महायुतीचे आतापर्यंत 85 उमेदवार जाहीर झालेत. वंचित बहुजन आघाडीनं 23 उमेदवार रिंगणात उतरवलेत. वंचितनं आपले उमेदवार जाहीर करताना त्यांची जातही सांगून टाकली आहे, पण आघाडी महायुतीनं ते केलेलं नाही. पण त्यांचं जात समीकरण मोठं इंटरेस्टिंग आहे, याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया. राजकारण आणि निवडणुका जातीय समीकरणांशिवाय लढल्या जाऊ शकत नाही असं म्हणतात ते खरंही आहे. प्रत्येक राजकीय पक्ष समाज घटक हेरूनच राजकीय चाली आखतो, त्यामुळे आपोआपच समाज घटकही एकेका पक्षाशी जोडले जातात. कालांतराने या समाज घटकामध्ये अनेक प्रवाह निर्माण होतात आणि एकच समाज घटक 2-2, 3-3 पक्षांसोबत असल्याचं दिसून येतं. उत्तरेतली राज्य कर्नाटक, तेलंगणा, आंध्र सारख्या दक्षिणेतल्या राज्यांमध्ये हे प्रकर्षानं दिसून येतं. महाराष्ट्रही आता मागे राहिला नाही. गेल्या 3-4 दशकांपासून उमेदवारी देताना जातीय समीकरणं लक्षात ठेवली जात असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. आत्ताच्या निवडणुकीत सुद्धा त्याची स्पष्ट झलक दिसून येते. महाराष्ट्रात SC समाजासाठी 5 आणि ST समाजासाठी 4 जागा राखीव आहेत. उरलेल्या 39 जागांवर खुल्या वर्गातले उमेदवार देता येतात. खुल्या वर्गाच्या 39 जागांवर उमेदवार देताना सर्वच राजकीय पक्षांच्या यादीवर मराठा उमेदवारांची छाप दिसून येते. महाविकास आघाडीत 27 उमेदवार हे मराठा समाजाचे, तर 6 उमेदवार कुणबी आहेत. OBC वर्गासाठी महाविकास आघाडीत 2 तर 1 जागा उच्च वर्णीयांसाठी दिलेली दिसून येते. अनुसूचित जातींसाठी 5 जागा राखीव असल्या तरी मवियानं 2 खुल्या जागांवर अनुसूचित जातींचे उमेदवार दिले आहेत. महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत. 3 पक्षांच्या उमेदवार यादीवर स्वतंत्रपणे नजर टाकली तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या यादीत मराठा उमेदवारांना प्राधान्य दिल्याचं दिसून येत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 21 उमेदवार जाहीर केले असून त्यात 15 मराठा उमेदवार आहेत. काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंही प्रत्येकी 6-6 मराठा उमेदवार दिलेले पाहायला मिळत आहेत. हे झालं महाविकास आघाडीचं. तर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीतही मराठा उमेदवार जास्त असले तरी OBC उमेदवारांची संख्याही महाविकास आघाडीच्या तुलनेत लक्षणीय आहे. महायुतीतल्या 4 पक्षांचे 48 पैकी 39 उमेदवार जाहीर झालेत. त्यात सर्वाधिक 18 उमेदवार मराठा समाजाचे, 2 उमेदवार कुणबी समाजाचे, तर 7 उमेदवार OBC समाजाचे. 3 जागांवरचे उमेदवार हे उच्च वर्गातले. मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनानंतर OBCंनीही मराठ्यांना OBC वर्गातून आरक्षण नको म्हणत शक्ती प्रदर्शन केलं. राजकीय पक्ष सावध होऊन दोन्ही पक्षांची समजूत काढत होते. मराठा आरक्षण आंदोलनाची धग कायम असतानाच निवडणुका लागल्या, त्यामुळे उमेदवार ठरवताना याचा परिणाम होणं साहजिक होतं. महायुतीतल्या पक्षांच्या यादीवर स्वतंत्रपणे नजर टाकली तर भाजपनं सर्वाधिक 9 मराठा उमेदवार दिलेत. शिंदेच्या शिवसेनेनं जाहीर केलेल्या 10 उमेदवारांमधले 6 उमेदवार मराठा आहेत, तर अजित पवारांनी जाहीर केलेल्या यादीतले 4 पैकी 3 उमेदवार मराठा आहेत. राजकीय पक्षांनी तर आपापल्या याद्या अशा प्रकारे जाहीर केल्यानंतर आता मतदार कसं मतदान करतात हे पाहणं महत्वाचं आहे. नवमतदार जातीपातीच्या राजकारणापेक्षा विकास, बेरोजगारी, महागाई अशा ज्वलंत प्रश्नांना प्राधान्य देईल असं म्हणण्यास वाव आहे. उमेदवारांची पात्रता पाहून मतदान करेल अशी अपेक्षा धरता येईल. तसं झालं तरच राजकीय पक्षही मग जातीय समीकरणांवर भर देण्यापेक्षा मूळ प्रश्नांकडे लक्ष देऊन उमेदवार ठरवतील. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.